मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून जो काही महाराष्ट्रामध्ये पिक्चर बघतोय, लाईव्ह सिनेमा बघतोय, तो अतिशय अप्रतिम आहे. संध्याकाळपर्यंत सगळे अपक्ष आमदार ताब्यात पाहिजे. तो उमरीकर पळून गेला साहेब. अरे आमदार, असा मूवी होणे या जगात शक्य नाही. हॉलिवूड बॉलिवूड दिले मागे गेलं. आता जे काही चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, असा मूवी म्हणजे मूवी पेक्षा भयानक गोष्ट आपल्याला आज बघायला मिळते. मित्रांनो, मी त्याच गोष्टीबद्दल बोलतोय ज्या गोष्टीबद्दल तुम्ही देखील मनात विचार करताय. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की दल बदल कानून म्हणजे पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे नेमकं काय, तर आपण आज हे जाणून घेणार आहोत. आपण इथं डाव जिंकण्यासाठी नसतो, आपण फक्त डाव जिंकून द्यायचा. मित्रांनो, याच्या आधी ना हा कायदा जाणून घेण्याच्या आधी आपण याच्या मागचा एक इतिहास बघू की हा कायदा नेमका आणला का बरं. आता हा कायदा आणण्यामाग एक महान व्यक्तीचं कारण आहे. अपक्ष झालं म्हणून इज्जत नाही आम्हाला, भिकारी आहोत का आम्ही? म्हणजे अशा एकाने अशा भरपूर लोकांचं कारण होत की ज्यामुळं हा कायदा आपल्याला आणावा लागला. त्यातलेच एक टॉपचे टॉपर 1967 मध्ये एक आमदार होते हरियाणामधले गयालाल. अहो, त्यांनी एक हद्दच पार केली. त्यांनी एका दिवसात 3 पक्ष बदलवले. अहो, मी एका दिवसात 3 शर्ट बदलित नाही, या माणसाने 3 पक्ष बदलवले. गजब बेइज्जती है. आता याच्या मागे काय कारण होत हे त्यांनाच विचारावं लागेल. परंतु असो, आपण बाकीच्या गोष्टी बघू. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. यानंतर देखील अशा गोष्टी होत राहिल्या. आता 1979 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचं जेव्हा शासनकाल चालू होता, त्या काळामध्ये देखील काही बंडखोरांनी बंड केला, ज्या प्रकारे आज आपण बघतोय महाराष्ट्रामधला. रोज आते है इस उम्मीद पे, आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते है. तर तशाच प्रकारचा बंडखोरांनी बंड करून आपल्या जे काही गव्हर्नमेंट चालू होतं जेव्हा मोरारजी देसाईंचं, ते त्यावेळेस ते गव्हर्नमेंट पडलं. आता असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा राज्यामध्ये किंवा इतर प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा गोष्टी घडायला लागल्या. या घटनांचा दिवसेंदिवस वाढ झाली या घटनांमध्ये. आणि या गोष्टींमुळं सरकारमध्ये कधी गव्हर्नमेंट पडेल आणि कधी कोणता मंत्री कोणत्या दुसऱ्या पक्षात जाईल हे काही सांगणं त्यांच्यासाठी जरा अवघड झालं. आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच टेन्शन राहायचं. मग 1985 काय झालं, राजीव गांधी यांनी हा ठराव मंजूर करून घेतला. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया इन डिटेलमध्ये की हा पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय. पक्षांतर म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया. हा कायदा कधी लागू होतो? जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तर हा कायदा लागू होऊ शकतो. किंवा जर कोणताही निवडून आलेला आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा पक्षाच्या विचारसरणीचं उल्लंघन केलं तर हा कायदा लागू होऊ शकतो. तसेच जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही तर हा कायदा लागू होऊ शकतो. परंतु या कायद्याला एक अपवाद आहे. जर कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकवरती भेटतोय. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत.